नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दैनिक मराठीच्या 40व्या लेक्चरच्या माध्यमातून आपली पुन्हा एकदा भेट होते. आपण आधी ठरवलं होतं की जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर तर हे आपले राहिलेले किंवा पेंडिंग मंथ होत आहे, तर ते आपण पहिल्यांदा कम्प्लीट करायचे. त्यानुसार जुलै 2019पर्यंतची सगळी इन्फॉर्मेशन आपण बघितली आहे. आजच्या लेक्चरपासून आपण ऑगस्टला सुरुवात करू. 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान ज्या महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या होत्या त्या आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत, ज्यावरती आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर त्याच क्वालिटीच्या न्यूज या इथं इन्क्लूड केल्यात, त्यामुळे हे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनपूर्वक स्वागत. या लेक्चरची PDF तुम्हाला विजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल ह्या आमच्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. त्याचबरोबर सध्या विजन स्टडीवरती कंबाईन बॅचचे ॲडमिशन्स ओपन आहेत. जे विद्यार्थी खरंच सिरियसली अशा STI, PSI किंवा असिस्टंट एक्झामसाठी प्रिपरेशन करत आहेत, तर अशांनी नक्कीच या बॅचमध्ये ॲडमिशन घ्यायला हवं. या बॅचमधून त्यांना भरपूर हेल्प होईल. ॲडमिशन घेण्याच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. जे इंटरेस्टेड आहेत अशांनी लवकरात लवकर ॲडमिशन करून घ्या, कारण मे बी आम्ही 31 जानेवारीला या बॅचचे ॲडमिशन क्लोज करू. ठीक आहे, आता आपण आपल्या लेक्चरकडे वळू. लेक्चरमधली ही न्यूज ही पॉलिटीशी संबंधित आहे. पॉलिटीमध्ये आपल्याला जर सर्वोच्च न्यायालयावरती आधारित न्यायाधीशांच्या संख्येशी संबंधित जर क्वेश्चन विचारायचा झाला तर या न्यूजवरती आधारित क्वेश्चन बनू शकतो. कारण रिसंटलीच लोकसभेमध्ये सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या दुरुस्ती विधेयक 2019 हे मंजूर करण्यात आलं आहे. हे विधेयक आपले कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी लोकसभेमध्ये मांडलं आणि त्याला लोकसभेतून मान्यतासुद्धा मिळाली आहे. आणि रिसंटलीच तुम्हाला माहिती असेल की सध्या आपल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांच्या संख्येमध्ये सुद्धा वाढ झाली आहे. रिसंटली नवीन 4 अपॉइंटमेंट झाल्या, त्यानुसार आपल्या सुप्रीम कोर्टमध्ये न्यायाधीशांचा नंबर हा 33+1 पर्यंत झाला आहे. ठीक आहे, तर याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन आपण अगदी इन डिटेलमध्ये बघू. कोणत्या कायद्यामध्ये आता दुरुस्ती करावी लागली तर याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन बघूयात. आपलं जे सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश संख्या अधिनियम 1956 जे आहे तर त्यामध्ये आता एक बदल करण्यात आला, दुरुस्ती करण्यात आली. त्यानुसार सुप्रीम कोर्टमध्ये जी न्यायाधीशांची संख्या आधी 30+1 अशी होती. 30+1 म्हणजे काय, तर 30 न्यायाधीश आणि 1 मुख्य न्यायाधीश म्हणजे आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया. तर आता हा नंबर 30 वरून 33 करण्यात आला आहे, म्हणजे आता हा नंबर 33+1 म्हणजे 34 असा असेल. ठीक आहे, तर सर्वोच्च न्यायालयामध्ये एकूण न्यायाधीशांची संख्या किती असं जर विचारलं तर 34 आहे. 1 त्यामध्ये मुख्य न्यायाधीश असतात. ठीक आहे, आता हा नंबर वाढवण्याची गरज का पडली याबद्दल जर आपण थोडीशी पार्श्वभूमी जर समजून घेतली ना, तर आपले आधीचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया ते म्हणजे रंजन गोगोई जे होते, तर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रामध्ये असं सांगितलं होतं की जवळपास आपल्या देशामधले 6000 खटले हे सुप्रीम कोर्टमध्ये प्रलंबित आहेत, पेंडिंग आहेत, आणि या खटल्यांवरती लवकरात लवकर काम व्हावं, लोकांचे प्रश्न सॉल्व्ह व्हावेत, तर या संदर्भात न्यायाधीशांची संख्या वाढवली तर हे काम इफेक्टिवली पूर्ण होईल. तर म्हणून आता न्यायाधीशांचा नंबर हा वाढवण्याचा निर्णय लोकसभेमधून घेण्यात आला, त्यानुसार एक बिल मंजूर करण्यात आला आहे. आता आपण जर या आधीच्या जर या मूळ कायद्यामधले जर बदल किंवा ज्या दुरुस्ती जर बघत गेलो, तर सुरुवातीला जे सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या अधिनियम 1956 जे होतं, तर त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा 10 जज अपॉइंट करा, आणि या 10 आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे इन्क्लूड नव्हते, म्हणजे 10+1 असं सुरुवातीला एक मॅक्झिमम नंबर ठरवण्यात आला होता. त्यानंतर 1960 एक अमेंडमेंट किंवा एक दुरुस्ती करण्यात आली, त्यानुसार हा 10 वरून नंबर 13 करण्यात आला, म्हणजे 13 जज + 1 चीफ जस्टिस ऑफ इंडिया तर असं एक स्ट्रक्चर होतं. त्यानंतर अगेन 1977 एक दुरुस्ती झाली, त्यानुसार 13 हा नंबर 17 करण्यात आला, 17+1. त्यानंतर 1986 हा नंबर आणखीन वाढला, एक दुरुस्ती झाली, त्यानुसार हा नंबर 25 करण्यात आला. आणि रिसेंटली 2009 एक बदल झाला होता, त्यानुसार 25 वरून हा नंबर 30 करण्यात आला होता. ठीक आहे, तर सध्या 30+1 जे होता तर त्यालाच आपण बदललं आहे, आणि आता 33+1 म्हणजे एकूण 34 आपल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांची संख्या असणार आहे. ठीक आहे, आता हा जो काही बदल असतो ना की आपल्याला नंबर वाढवायचा आहे किंवा कमी करायचा आहे, तर हा अधिकार आपल्याला घटनेमध्ये देण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टमध्ये जी जजची जी स्ट्रेंथ असणार आहे, नंबर जो असणार आहे, तर तो बदलण्याचा अधिकार संसदेलासुद्धा आहे. आर्टिकल 124(1) अंतर्गत हा अधिकार आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये मेन्शन करण्यात आला आहे. तर कलम कोणतं या संदर्भातलं, तर कलम 124(1), तर यानुसार सुप्रीम कोर्टमधल्या जजचा नंबर वाढवणं कमी करणं याबद्दलचा हक्क किंवा अधिकार आपल्या पार्लमेंट म्हणजे संसदेला देण्यात आला आहे. ठीक आहे,
तर इथं तुम्हाला दोन महत्त्वपूर्ण कलम लक्षात ठेवायचे आहेत. यावरती आधारित आपल्याला राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटीमध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आत्तापर्यंत किती वेळेस या 1956 या कायद्यामध्ये बदल करण्यात आला, म्हणजे सुप्रीम कोर्टच्या नंबर ऑफ जजेस ॲक्ट 1956 किती वेळेस अमेंडमेंट झाली आहे किंवा हा ओरिजिनली नंबर किती होता, तर याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. सगळ्यात पहिल्यांदा हा नंबर 10+1 होता, त्यानंतर 13+1 झाला 1960, 1977 17+1, त्यानंतर आपण बघितलं की 1986 हा नंबर 25+1 करण्यात आला, त्यानंतर 2009 30+1 आणि आता 2019 हा नंबर 33+1 करण्यात आला आहे. ठीक आहे, 1979 एक अशीसुद्धा घटना झाली होती की 1977 जी दुरुस्ती होती 17 जज + 1 चीफ जस्टिस ऑफ इंडिया, तर हा जो काही नंबर होता तर तो सुप्रीम कोर्टमध्ये पूर्ण भरवला नव्हता, म्हणजे 17 च्या 17 जज अपॉइंट केले नव्हते. तर सुप्रीम कोर्टमध्ये 1979 एकूण 15 जज आणि 1 चीफ जस्टिस ऑफ इंडिया, तर अशी स्ट्रेंथ सुप्रीम कोर्टमध्ये होती. मात्र नंतर हे जे एक कन्स्ट्रेंट होतं की 15+1 हा सुप्रीम कोर्टमधला जो नंबर होता तर तो रिमूव्ह करण्यात आला आणि 17+1 जे 1977 घटनादुरुस्तीनुसार मान्य झालं होतं तर त्याप्रकारे स्ट्रेंथ ठेवण्यात आली. ठीक आहे, आता या रिलेटेड ना करंट प्लस पॉलिटी असा एक क्वेश्चन बनू शकतो. करंटमध्ये तर असं तुम्हाला विचारतील की एकूण 4 वेगवेगळ्या न्यायाधीशांची निवड ही सुप्रीम कोर्टमध्ये नव्याने करण्यात आली, त्यानुसार नंबर हा 34 झाला आहे. तर ते 4 तुम्हाला माहिती पाहिजेत की कोणते कोणते न्यायाधीश आहेत आणि ते कुठल्या आधी हायकोर्टला सर्व करत होते. आणि आपल्या पॉलिटीमधला जर क्वेश्चन विचारायचा झाला तर तो डायरेक्टली कलमांवरती आधारित बनेल किंवा आपल्या ज्या दुरुस्ती झाल्यात तर त्यांवरती आधारित बनू शकतो. आपण जे 4 नवीन जज अपॉइंट केलेत ते पहिल्यांदा समजून घेऊ कोणकोण आहेत. हरियाणा हायकोर्टमध्ये जे आधी चीफ जस्टिस होते तर ते म्हणजे कृष्णा मुरारी, तर हे आता नवीन सुप्रीम कोर्टमधले जज असतील. त्यानंतर हिमाचल प्रदेश हायकोर्टमध्ये जे चीफ जस्टिस होते ते म्हणजे व्ही रामासुब्रमण्यन, तर हे सुद्धा नव्याने अपॉइंट करण्यात आलेत. त्यानंतर राजस्थान हायकोर्टमध्ये चीफ जस्टिस होते ते म्हणजे एस रवींद्र भट, तर हे सुद्धा सुप्रीम कोर्टमध्ये नवीन जज म्हणून अपॉइंटेड आहेत. आणि केरळ हायकोर्टचे चीफ जस्टिस ते म्हणजे ऋषिकेश रॉय, तर हे आपल्या सुप्रीम कोर्टमधले 34वे जज असतील. ठीक आहे, म्हणजे हे 4 ज्यावेळेस इन्क्लूड केले तर टोटल सुप्रीम कोर्टमधली स्ट्रेंथ तर ही आता 34 झाली. आता 34 कशी, तर 33+1. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला ही न्यूज समजली असेल. पॉलिटी वाईजसुद्धा ही न्यूज खूप महत्त्वाची, आपल्याला राज्यशास्त्रामध्ये डायरेक्टली क्वेश्चन येऊ शकतो. सुप्रीम कोर्टबद्दल तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही 1950 झाली होती आणि आपल्या सुप्रीम कोर्टचं म्हणजे आपल्या सर्वोच्च न्यायालयाचं एक मोटोसुद्धा आहे, एक ध्येयवाक्य आहे, तर ते कोणतं, यतो धर्मस्तो जयः. तर हे आपल्या सुप्रीम कोर्टचं आपल्या सर्वोच्च न्यायालयाचं एक ध्येयवाक्य आहे. याचा अर्थ काय होतो बरं, की यतो धर्मस्तो जयः, तर याचा अर्थ असा आहे की ज्या ठिकाणी धर्माचं शासन आहे किंवा जिथं धर्म आहे तर त्या ठिकाणी विजयसुद्धा आहे. वेअर देअर इज रिलिजियसनेस देअर इज विक्ट्री. ठीक आहे, तर थोडासा या सगळ्या अवांतर गोष्टी पण तुम्ही लक्षात ठेवत चला, याचा फायदा तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये होईल, ज्यावेळेस तुम्ही निबंध लिहाल मेन्समध्ये जाऊन तिथंसुद्धा याचा फायदा होईलच. ठीक आहे, पुढची एक अशीच इम्पॉर्टंट न्यूज ही एका रिपोर्टशी, एका इंडेक्सशी संबंधित आहे. लंडन बेस्ड एक ऑर्गनायझेशन आहे की ज्यांच्यामार्फत हा एक रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला, ज्यामध्ये आपल्या देशांमधली जी काही शहरं आहेत तर अशांना एका कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आलं की त्या शहरांमध्ये पाण्याची समस्या किती गंभीर आहे, त्यानुसार 2 वर्ग करण्यात आले. तर हा रिपोर्ट पहिल्यांदा समजून घ्या, वॉटर स्ट्रेस इंडेक्स 2019 पाण्याच्या समस्येवरती संबंधित असा एक रिपोर्ट आहे जो की लंडनमधल्या वेरिक्स मॅल्पेक्रॉफ्ट या ऑर्गनायझेशनकडून प्रकाशित करण्यात आला. यामध्ये घरांमध्ये, उद्योगांमध्ये, शेतीमध्ये या पाण्याचा आपण कसा वापर करतो आहे, नद्या, तलाव आणि नद्यांमध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचं स्रोत याचं मापन करण्यात आलं आणि लोकसंख्येच्या वाढीनुसार त्याचा वापर कसा होईल, त्याच्यानंतर त्याचं नियोजन कसं असणार आहे, तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून काही आपल्या देशामधल्या शहरांना धोकादायक किंवा अतिधोका अशा कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आलं आहे. आता तुम्हाला माहिती असेल की चेन्नईमध्ये एक पाण्याची समस्या आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती भासली होती, तर ते फक्त एक टिप ऑफ आईसबर्ग आहे, तर अशी तुलना या रिपोर्टमध्ये दाखवली आहे की चेन्नईमध्ये जी पाण्याची समस्या उद्भवली आहे खूप मोठ्या प्रमाणावरती, तिथं म्हणजे पाण्याची कमतरता, एक धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे, तर ही फक्त एक टिप ऑफ द आईसबर्ग, तर या एका वाक्यानुसार त्याला संबोधण्यात आलं आहे की खाली खूप मोठा बर्फ आहे आणि फक्त आपल्याला एक टोक दिसतं आहे, तर टोका एवढी फक्त चेन्नईवाली समस्या होती, मात्र मोठ्या मोठ्या समस्या तर आता सुरू होतील, तर असं या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे. त्यानुसार भारत हा अगदी हाय रिस्क कॅटेगरीमध्ये येईल,
क्लायमेट चेंज वल्नरेबिलिटी इंडेक्सनुसार सुद्धा भारत हा एक हाय रिस्कमध्ये येतो आहे. आता याच्यामधले आपले जे शहरं आहेत ना, तर ते पहिल्यांदा आपण बघू. त्यानुसार दिल्ली, चेन्नई, बेंगलोर, हैदराबाद, नाशिक, जयपूर, अहमदाबाद आणि इंदोर, तर ही शहरं अत्यंत जोखीम म्हणजेच एक्स्ट्रीम रिस्क या कॅटेगरीमध्ये येतील. तर ही शहरं तुम्ही लक्षात ठेवा, दिल्ली, चेन्नई, बेंगलोर, हैदराबाद, नाशिक, जयपूर, अहमदाबाद आणि इंदोर, तर ही शहरं अत्यंत जोखीम असलेल्या शहरांमध्ये येतील, की ज्या शहरांमध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणावरती समस्या उद्भवू शकते. खरं तर हा जो काही इंडेक्स आहे ना, तर हा बघण्यापाठीमागं आपला एकच हेतू आहे की तुम्हाला जर मल्टीलाईनर क्वेश्चनमध्ये या प्रकारची काही विधानं आली की अशा अशा शहरांमध्ये पाण्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणावरती आहे, किंवा देशामधलीच एकूण समस्या कशी आहे, तर ते माहिती व्हावं, तर यासाठी म्हणून हा एक इंडेक्स इथं इन्क्लूड करण्यात आला आहे. एक महत्त्वपूर्ण तुम्ही यामधले रँकिंग लक्षात ठेवू शकता. एक दुसरा एक रिपोर्ट होता, वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून तो प्रकाशित करण्यात आला होता, WRI म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर त्यानुसार एकूण संपूर्ण जगभरातल्या अशा 17 देशांना शॉर्टलिस्ट करण्यात आलं, की जे 17 देश हे एक्स्ट्रीमली हाय वॉटर स्ट्रेसमध्ये येतील, तर यामध्ये भारत हा 13व्या पोझिशनवरती आहे. ठीक आहे, तर एकूण या 17 एक्स्ट्रीमली हाय वॉटर स्ट्रेस देशांमध्ये भारत 13व्या पोझिशनवरती येतो आहे. पहिल्या पोझिशनवरती आहे कटार, त्यानंतर दुसऱ्या पोझिशनवरती आहे इस्रायल, तिसऱ्या पोझिशनवरती लेबनान, चौथ्याला आहे इराण, पाचव्याला आहे जॉर्डन. तर हे ॲटलिस्ट पहिले 5 देश तरी लक्षात ठेवा. भारत 13व्या पोझिशनवरती आहे. इवन आपला शेजारचा पाकिस्तान, तर हा 14व्या पोझिशनवरती आहे. पाकिस्तानचा स्कोर हा 4.05 असून भारताचा स्कोर 4.12 आहे. ज्या देशांचा स्कोर हा जास्त चांगला आहे, तर ते पहिल्या स्थानावरती आहे. जसं की कतारचा स्कोर हा 4.97 आहे, तर म्हणून कतार पहिल्या पोझिशनवरती. म्हणजे या रिपोर्टमध्ये आपला स्कोर कमी असायला हवा होता, मात्र तसं झालं नाही, तर आपण 17 देशांमध्ये 13व्या पोझिशनवरती आहोत. ठीक आहे, मग आता हे 17 देश नेमके का चूज करण्यात आले बरं? तर ह्या 17 देशांमध्ये तिथलचं उपलब्ध जो पाणी साठा आहे, तर त्यापैकी 80% जास्त पाणी हे वापरलं जातं, तर म्हणून हे 17 देश अतिशय एक्स्ट्रीमली हाय वॉटर स्ट्रेसमध्ये येतात. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्याकडं जर 100 ml असं पाणी आहे, किंवा 100 पाण्याच्या बादल्या आहेत, तर त्यापैकी 80 पाण्याच्या बादल्या ह्या आपण एका वर्षामध्ये वापरून टाकतो, आणि पुढच्या वर्षी अगेन पावसाची वाट बघतो किंवा इतर आपल्या रिसोर्सची वाट बघतो की आपल्या बाकीच्या बादल्यासुद्धा भरल्या जाव्यात, आणि त्यानंतर आपण पाण्याचा वापर करू. ठीक आहे, म्हणजे नेक्स्ट इयर जर पाऊसच पडला नाही, पाण्याचे रिसोर्स आपल्याला मिळाले नाहीत, तर आपण खूप मोठ्या रिस्कमध्ये आहोत. तर यासाठीच हे दाखवण्यासाठी म्हणूनच एक रिपोर्ट बनवण्यात आला वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून. त्यानुसार देशामध्ये पाण्याचे रिसोर्स फार कमी आहेत, आणि जेवढे उपलब्ध आहेत, तर त्यापैकी 80% जास्त आपण डायरेक्टली वापरतो आहे. ठीक आहे, 44 असे देश आहेत की ज्या देशांमध्ये तिथलच्या पाण्याच्या रिसोर्सच्या 40% जास्त रिसोर्स वापरले जातात, म्हणून हे 44 देश हे हाय लेवल ऑफ रिस्कमध्ये येतील किंवा हाय लेवल ऑफ स्ट्रेसमध्ये येतील. मात्र आपण एक्स्ट्रीमली हाय या कॅटेगरीमध्ये येतो, कारण आपण आपल्या रिसोर्सच्या 80% जास्त वापरतो आहे. ठीक आहे, हे 44 देश 40% जास्त वापरतात, आपण जरा जास्तच वापरतो आहे, तर म्हणून आपण एक्स्ट्रीमली हाय वॉटर स्ट्रेसमध्ये येतो. ठीक आहे, या रिपोर्टमध्ये असं पण मेन्शन करण्यात आलं होतं की आपल्या देशामध्ये पाणी कुठल्या क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त वापरलं जातं, तर आपल्या देशामध्ये तरी जेवढं काही आपण पाणी वापरतो, तर त्यापैकी 90% पाणी हे आपण शेतीसाठी वापरतो आहे. तर हा एक रिपोर्टमध्ये आपल्याला मेन्शन करण्यात आला आहे. हा मुद्दा आपल्याला जर माहिती नसेल, आणि आपल्याला खाली 4 पर्याय दिले की देशामधलं सगळ्यात जास्त पाण्याचा वापर खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये होतो, घरकामासाठी, औद्योगिक क्षेत्रासाठी, बांधकामांसाठी किंवा शेतीसाठी, तर आपण लगेचच घरकाम किंवा औद्योगिक ह्यापैकी कुठलाही पर्याय निवडू. मात्र आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त शेतीमध्ये पाण्याचा वापर केला जातो, तर हा मुद्दा महत्त्वाचा आहे. यामध्ये असं पण सांगण्यात आलं की आपली शेती ही आधुनिक पद्धतीची नाही आहे, व्हर्टिकल फार्मिंग हा कन्सेप्ट आपल्या देशामध्ये जास्त रुजलेला नाही, आणि बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपण जी मागसलेल्या पद्धतीची जी शेती करतो आहे, तर यामुळे पाण्याची जेवढी गरज आहे, तर त्याच्यापेक्षा अतिरिक्त पाण्याचा वापर होतो, ते पाणी वाया जातं. तर असं सगळं या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे. तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, कारण आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये किंवा आपल्याला इवन मल्टीलाईनर क्वेश्चनमध्ये सुद्धा असं विचारलं, तर तुम्हाला असं कॉमन सेन्सनुसार वाटू शकतं की पाण्याचा वापर शेतीमध्ये जास्त होऊ शकणार नाही, किंवा आपल्या देशामध्ये तरी ॲटलिस्ट घरकामासाठी जास्त होत असेल, तर असं नाही आहे, शेतीसाठी जास्त पाण्याचा वापर होतो आहे. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला हा रिपोर्ट समजला आहे. पुढच्या इम्पॉर्टंट न्यूजकडे आपण वळू. देशामधली एक पहिली अंडर वॉटर ट्रेन ही डेव्हलप होती आहे,
ती सुरू होती आहे. तर ती कोलकात्यामध्ये हुबळी नदी खालून जाणार आहे. देशातली ती पहिली अंडर वॉटर ट्रेन असणार आहे, म्हणजे पाण्याखालून धावणारी ट्रेन असणार आहे ती. भारतातली पहिली असेल ती, म्हणून आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि अशा प्रकारची ट्रेन कुठल्या ठिकाणांना जोडेल किंवा कोणत्या राज्यातून धावणार आहे, तर याबद्दल आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर पश्चिम बंगालची राजधानी कोलकाताच्या हुगळी नदीच्या खालून ही ट्रेन धावणार आहे. ही ट्रेन जवळपास, या ट्रेनचा जो मार्ग असणार आहे तो जवळपास 520 मीटर इतका असणार आहे, म्हणजे जवळपास अर्धभर किलोमीटरचा हा एक रस्ता असणार आहे नदी खालून जाणारा, आणि जो एका 30 मीटर खोल बोगद्यामधून किंवा टनेलमधून जाईल. तर ही जी काही टनेल असणार आहे जी पूर्णपणे पाण्याखाली असेल, तर ही क्रॉस करण्यासाठी त्या ट्रेनला 30 सेकंदांचा किंवा 60 सेकंदांपर्यंत वेळ लागेल. ठीक आहे, म्हणजे मॅक्झिमम 60 सेकंदांपर्यंत वेळ लागणार आहे. 30 मीटर खोल असलेला बोगदा आहे की जो 520 मीटर लांबीचा आहे, म्हणजे जो पाण्याखालचा जो मार्ग असणार आहे तर तो 520 मीटरचा असेल. हा जो अंडर वॉटर ट्रेनचा जो प्रवास असणार आहे तर तो एका प्रकल्पाचा भाग आहे. हावडा ते कोलकाता दरम्यान एक मेट्रोचं काम सुरू आहे. जवळपास 16.6 किलोमीटर लांबीचा हा एक प्रकल्प असणार आहे. पूर्व पश्चिम मेट्रोचा एक प्रकल्प आहे आणि त्या अंतर्गतचा हा 520 मीटरचा लांबीचा जो प्रवास आहे तर तो पाण्याखालून होणार आहे. मात्र हा संपूर्ण प्रोजेक्ट हा हावडा ते कोलकातापर्यंतच्या मेट्रो मार्गाचा एक भाग आहे. ठीक आहे, तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, यावरती आपल्याला मे बी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. पुढची अशीच एक इम्पॉर्टंट न्यूज, ही आपल्या इकॉनॉमीशी संबंधित आहे. जागतिक बँकेकडून ऑगस्टमध्ये एक रिपोर्ट आला होता, त्यानुसार भारत जगातली 7व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे असं जागतिक बँक सांगते, मी सांगत नाही आहे. यामध्ये काही रिपोर्टमध्ये आकडेवारी देण्यात आली, त्यानुसार आपल्या देशाची इकॉनॉमी ही किती ट्रिलियन डॉलरची आहे हे आपण समजून घेऊ. 2017 भारताची GDP ही 2.65 ट्रिलियन डॉलर्स एवढी होती, जी 2018 थोडीशी वाढली, 2.7 ट्रिलियन डॉलर्स इतकी आपली GDP आहे. 2017 भारत हा 6व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून उदयाला आला होता आणि आपण 2018 शेवटपर्यंत 7व्या क्रमांकावरती पोचलो. आणि वर्ल्ड बँकेनुसार अमेरिका ही 1ल्या क्रमांकाची इकॉनॉमी आहे किंवा एक अर्थव्यवस्था आहे ज्याची GDP जवळपास 20.5 ट्रिलियन डॉलर्स इतकी आहे. चायना 2 नंबरला 13.6 ट्रिलियन डॉलर्स, 3 नंबरला आहे जपान 5 ट्रिलियन डॉलर. थोडंसं कंपॅरिझन करा की अमेरिका कुठं आहे, त्यानंतर चायना थोडंसं त्याच्याजवळ आहे, मात्र जपान किंवा 3रा क्रमांक जर तुम्ही बघितला तर अमेरिका आणि 3री पोझिशन याच्यामध्ये खूप मोठं अंतर आहे. जपानपेक्षा जवळपास 4 पटींनी मोठी इकॉनॉमी आहे अमेरिकेची. त्यानंतर 4था क्रमांक लागतो जर्मनीचा, जर्मनीची GDP एकूण 4 ट्रिलियन डॉलर इतकी आहे. त्यानंतर 5वा क्रमांक लागतो UKचा, 2.8 ट्रिलियन डॉलर्स. 6व्या क्रमांकावरती येईल फ्रान्स. 7व्या क्रमांकावरती आहे भारत, 2.7 ट्रिलियन डॉलर. ठीक आहे, 8वा 9वा 10वा क्रमांक बघू शकता, इटली आहे, ब्राझील आहे आणि कॅनडा. तर टॉप 5 तरी ॲटलीस्ट लक्षात ठेवा, भारताची पोझिशन काय, भारताच्या पाठीमागं कुठला आणि भारताच्या आधी कुठला देश आहे, तर यावरती आपल्याला क्वेश्चन बनेल. ठीक आहे, पुढची एक अशीच इम्पॉर्टंट न्यूज, ही एका विश्वचषक स्पर्धेशी संबंधित आहे. आता तुम्हाला विश्वचषक म्हणल्यानंतर इंडियन टीम आणि मोजकेच खेळाडू आठवत असतील, मात्र जो अपंगांचा जो T20 विश्वचषक झाला तर त्याच्या अंतिम सामन्यामध्ये भारत विजयी झाला आहे. म्हणजे अपंगांचा जो T20 विश्वचषक होता तर तो यंदाचा भारताने जिंकला आणि भारताने इंग्लंडला हरवलं आहे. इंग्लंडला 36 धावांनी हरवलं आहे भारताने, आणि त्यानुसार आता आपण T20 विश्वचषक जिंकला. ठीक आहे, या मॅचचा आपण थोडक्यात अगदी स्कोरबोर्ड बघूयात. भारताने 181 रन काढले होते, 181 धावांचा पाठलाग इंग्लंडला करायचा होता आणि 20 ओव्हरमध्ये इंग्लंडला एकूण 144च रन करता आले आणि 36 धावांनी इंग्लंडचा पराभवसुद्धा झाला. ठीक आहे, आता ही जी स्पर्धा होती त्याचं आयोजन कुठं झालं होतं, आयोजन कुणी केलं होतं, याच्यामध्ये किती संघांचं पार्टिसिपेशन होतं, याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन माहिती असणं गरजेचं आहे, त्यावरती आपल्याला क्वेश्चन बनेल. तर ही जी एक टुर्नामेंट होती तर ती इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डकडून आयोजित करण्यात आली होती 2019 T20 विश्वचषक अपंगांसाठीचा, ज्यामध्ये 6 वेगवेगळ्या टीमनी पार्टिसिपेट केलं होतं. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इंग्लंड, बांगलादेश, झिम्बाब्वे, तर या संघांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं. फिजिकल डिसॅबिलिटी वर्ल्ड सिरीज 2019 असं याचं एक ऑफिशियल नाव आहे, की ज्यामध्ये भारत हा विजेता संघ ठरला आहे. ठीक आहे, माझा तुम्हाला या स्पर्धेशी संबंधित एक खूप सिंपल क्वेश्चन आहे की ही जी आपली टीम होती, हा जो आपला संघ होता, तर त्याचे कॅप्टन कोण होते. तुम्हाला जर नाव माहिती असेल तर कमेंट करून कळवा, मी तुम्हाला यांच्या कोचचं नाव सांगतो. या टीमचे जे कोच होते तर ते मुंबईचे होते आणि त्यांचं नाव आहे सुलक्षण कुलकर्णी. ठीक आहे, तर सुलक्षण कुलकर्णी हे कोच आहेत, तर हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. मात्र या टीमचे कॅप्टन कोण होते ते तुम्ही कमेंट करून कळवायचं आहे. ठीक आहे,
पुढची एक अशीच इम्पॉर्टंट न्यूज, ही न्यूज एका पुरस्काराशी संबंधित आहे, चित्रभूषण आणि चित्रकर्मी पुरस्कार। तर अतिशय प्रसिद्ध असे पुरस्कार आहेत जे 2015 ते 2017 पर्यंत दिले नव्हते, तर त्याविषयी आपण माहिती जाणून घेऊ। एकदमच बरेचसे पुरस्कार देण्यात आले आहेत, त्यामुळं नावं थोडीशी लक्षात सुद्धा ठेवावी लागतील, कुणाला चित्रभूषण मिळालं, कुणाला चित्रकर्मी मिळालं आणि कशासाठी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। तर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडून 2015 ते 2017 दरम्यान हा पुरस्कार दिला गेला नव्हता, मात्र याची आता एकत्रितपणे घोषणा करण्यात आली आणि काही टेक्निकल रिझन होते की ज्यामुळं या वर्षांमध्ये हा पुरस्कार दिला नव्हता। चित्रपट क्षेत्रामध्ये जे बहुमूल्य योगदान करतात तर अशा मान्यवरांना हा पुरस्कार दिला जातो। अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले तर यांच्याकडून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली। तर चित्रभूषण पुरस्कार कोणत्या कोणत्या व्यक्तींना मिळाला? अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे जो चित्रभूषण पुरस्कार दिला जातो तर तो पुरुष या विभागामध्ये भालचंद्र कुलकर्णी, त्यानंतर विक्रम गोखले, त्यानंतर श्रीकांत धोंगडे आणि किशोर मिक्सिन तर यांना देण्यात आला। त्याचबरोबर स्त्री विभागामध्ये हा पुरस्कार दोन अभिनेत्रींना मिळाला आहे, एक म्हणजे लीला गांधी आणि दुसऱ्या आहेत सुषमा शिरोमणी। ठीक आहे, तर ही नावं लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, यावरती आधारित आपल्याला क्वेश्चन बनू शकतो। चित्रभूषण पुरस्काराचं जर स्वरूप तुम्ही बघितलं तर यामध्ये शॉल, श्रीफळ आणि 51,000 रुपये रोख रक्कम, तर असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। तसंच आपण जर चित्रकर्मी पुरस्काराबद्दल जर समजून घेतलं तर यामध्ये अगेन शॉल, श्रीफळ आणि 11,000 रुपये रोख, तर असं याचं स्वरूप आहे। वेगवेगळ्या कलाकारांना हा पुरस्कार देण्यात आला। ही पूर्ण यादी 2015 ते 2017 पर्यंत या सगळ्या वर्षांसाठीची आहे, ज्यामध्ये मग रमेश साळगावकर, त्यानंतर संजीव नाईक, विलास उजवणे, अप्पा वढावकर, नरेंद्र पंडित, प्रशांत पाताडे, त्यानंतर दीपक विरकूड, विलास रानडे, तर यांना कुठल्या कॅटेगरीमध्ये देण्यात आला किंवा हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत हे सुद्धा इथं दिलं आहे, ते तुम्ही बघू शकता। त्यानंतर विनय मांडके हे गायक आहेत, त्यानंतर जयवंत राऊत छायाचित्रण, त्यानंतर सतीश पुळेकर हे एक अभिनेता आहेत, त्यानंतर प्रेमा किरण, त्यानंतर सविता मालपेकर, चेतन दळवी, अच्युत ठाकूर आणि वसंत इंगळे, तर अशांना हा पुरस्कार चित्रकर्मी पुरस्कार घोषित झाला, ज्यामध्ये 11,000 रुपये श्रीफळ आणि शॉल असं याचं स्वरूप आहे। ठीक आहे, तर चित्रकर्मी आणि चित्रभूषण तर ही दोन नावं लक्षात ठेवा, त्यानुसार कोणते व्यक्ती कोणत्या पुरस्काराची मानकरी ठरले ही नावंसुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। ठीक आहे, पुढची एक अशीच इम्पॉर्टंट न्यूज, ही क्रिकेटशी संबंधित आहे। ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू एलिस पेरी तर हिने एक रेकॉर्ड केला आहे, रेकॉर्ड अतिशय इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला लक्षात राहून जाईल। T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ना असा आत्तापर्यंत एकही खेळाडू नव्हता, तो पुरुष असेल किंवा महिला क्रिकेटशी संबंधित, तर असा एकही खेळाडू नव्हता की ज्यांनी बॅटिंगच्या द्वारे 1,000 रन काढले आणि त्याचबरोबर त्यांनी 100 विकेटचा सुद्धा जो काही टप्पा असतो तो गाठला आहे, तर असा एकही खेळाडू आत्तापर्यंत नव्हता। मात्र ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू एलिस पेरी तर हिने एक कामगिरी करून दाखवली, आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांमध्ये 1,000 धावा तिने काढल्या, त्याचबरोबर 100 विकेटसुद्धा घेतल्यात, तर अशी कामगिरी करणारी ती एकमात्र खेळाडू ठरली, तर म्हणून आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। आपण जर एलिस पेरीनंतर कुणाचा नंबर लागतो हे जर बघितलं तर याआधी जी कामगिरी अशी केली आहे ती शाहिद आफ्रिदीने केली आहे, म्हणजे त्यांनी 100 विकेट नाहीत घेतल्या मात्र 1,416 धावा त्यांनी केल्यात आणि 98 विकेट त्याला घेता आले, तर शाहिद आफ्रिदी हा अशा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरू शकतो। आणि नंतर लागतो बांगलादेशच्या ऑलराऊंडर खेळाडूचा नंबर, तो म्हणजे शाकिब हसन, की ज्यांनी आत्तापर्यंत T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1,471 रन काढल्या आणि 88 विकेट घेतल्यात। ठीक आहे, मात्र ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू एलिस पेरी हिने ही कामगिरी करून दाखवली, 1,000 रन प्लस 100 विकेट तर हा टप्पा तिने गाठून दाखवला आहे आणि अशी कामगिरी तिने इंग्लंड विरुद्धच्या सामन्यामध्ये केली, तर हा कुठल्या देशाविरुद्ध तिने पराक्रम पूर्ण केला हा पण क्वेश्चन आपल्याला बनू शकतो, तर तो देश म्हणजे इंग्लंड। ठीक आहे, पुढची एक अशीच महत्त्वाची न्यूज, आशिया खंडातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा तो म्हणजेच रमन मॅग्सेस पुरस्कार हा आपल्या भारतीय पत्रकार रवीश कुमार तर यांना जाहीर झाला, यांना मिळाला आहे। यासोबत आणखीन इतर व्यक्तींनासुद्धा हा पुरस्कार मिळाला आणि आत्तापर्यंत कुठल्या कुठल्या भारतीयांना हा पुरस्कार मिळाला होता तर ही सगळी माहिती आपण जाणून घेऊ। रमन मॅग्सेस पुरस्कार हे तुम्हाला माहिती असावं की आपण त्याला आशिया खंडातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखतो आणि हा जो पुरस्कार आहे तर तो द रमन मॅग्सेस अवॉर्ड फाउंडेशनतर्फे दरवर्षी दिला जातो। याची सुरुवात ही 1957 करण्यात आली होती। फिलिपीन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष ते म्हणजे रमन मॅग्सेस ते यांच्या नावावरून हा पुरस्कार दिला जातो। 1957 हा पुरस्कार दिला जातो आहे।
सरकारी सेवा, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, शांतता आणि आंतरराष्ट्रीय संबंध तर या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. न्यूयॉर्कमधले एक भाऊ आहेत, भावंड आहे रॉक फेलर नावाचे, तर यांनी या पुरस्काराची सुरुवात केली आहे. आणि जे फिलिपिन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष ते म्हणजे रेमन मॅक्सेस, ते यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. ठीक आहे, या पुरस्कारामध्ये काही प्रशस्तीपत्र दिलं जातं, स्मृतिचिन्ह दिलं जातं, काही रोख रक्कम दिली जाते. आणि यावर्षी 2019 हा जो पुरस्कार होता तो एकूण 5 व्यक्तींना देण्यात आला. रवीश कुमार, त्यानंतर म्यानमारमधले एक पत्रकार, त्यांचं नाव आहे कोस्वी विन, त्यानंतर थायलंडच्या अंगखाना नेलापाचित, फिलिपिनच्या रेमिडो पुंताजे सायाबयाग आणि दक्षिण कोरियाचे किम जॉंग किंग. तर ह्या सगळ्यांना हा पुरस्कार 2019 मिळाला आहे, रेमन मॅक्सेस पुरस्कार. नावं थोडीशी अवघड वाटतील लक्षात ठेवायला, पण पाठ करावं लागते, याला काही ऑप्शन नाही आहे. रवीश कुमार, कोस्वी विन, त्यानंतर थायलंडच्या अंगखाना नेलापाजित, फिलिपिन्सचे रेमिंडो पुंताचे सायाबयाब आणि दक्षिण कोरियाचे किम जॉ किंग. ठीक आहे, तर ही 5 नावं लक्षात ठेवा, यांना 2019 रेमन मॅक्सेस पुरस्कार मिळाला आहे, ज्याला आपण आशियाई नोबल म्हणून सुद्धा ओळखतो. आत्तापर्यंत कोणत्या कोणत्या भारतीयांना हा पुरस्कार मिळाला याची यादी इथं दिलेली आहे, ही यादी तुम्ही वाचायचीच आहे. मी तुम्हाला फक्त काही महत्त्वाची नावं इथं वाचून दाखवतो, ती तुम्ही लक्षातच ठेवा. 2018 हा पुरस्कार 2 भारतीयांना मिळाला होता, एक म्हणजे भारत वाटवानी आणि दुसरे म्हणजे सोनम वांगचुक. ठीक आहे, तर ह्या 2 व्यक्तींना 2018 पुरस्कार मिळाला होता. अमिताभ चौधरी यांना सुद्धा हा पुरस्कार मिळाला आहे. 2006 अरविंद केजरीवाल यांना सुद्धा हा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर किरण बेदींना सुद्धा हा पुरस्कार मिळाला आहे. चिंतामणराव देशमुख यांना सुद्धा हा पुरस्कार मिळाला आहे. जयप्रकाश नारायण यांना सुद्धा देण्यात आला. त्यानंतर इला भट यांना पुरस्कार मिळाला आहे. प्रकाश आमटेंना सुद्धा हा पुरस्कार मिळाला. त्यानंतर बाबा आमटेंना पण मिळाला आहे. मदर टेरेसा यांना देण्यात आला. ठीक आहे, तर ही नावं मेन आहेत, खूप महत्त्वाची आहेत, ही लक्षातच ठेवायचीत. त्याचबरोबर यापैकी राजेंद्र सिंग यांना हा पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर ललिता मिश्रा यांना 2011 हा पुरस्कार मिळाला. त्यानंतर विनोबा भावेंना सुद्धा हा पुरस्कार मिळाला आहे. व्ही शांताराम यांना मिळाला. सत्यजित रे हे सुद्धा या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. तर ही काही महत्त्वपूर्ण नावं होती जी तुम्ही लक्षातच ठेवा. इतर सगळी नावं आहेत ती तुम्ही वाचू शकता, एकदा बघून घ्या ॲटलिस्ट, म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये जर क्वेश्चन आला तर तो अटेम्प्ट करता येऊ शकतो. ठीक आहे, सुब्बलक्ष्मी यांनासुद्धा हा पुरस्कार मिळाला आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवाच. त्यानंतर आता एक अशीच इम्पॉर्टंट न्यूज, भारत गौरव पुरस्कार असतो एक, जो की एका क्लबच्या माध्यमातून फुटबॉल क्लब आहे त्यांच्या वतीने दिला जातो, जो 2019 कपिल देव यांना जाहीर झाला. कपिल देव यांना भारत गौरव पुरस्कार मिळाला आहे आणि हा पुरस्कार ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबच्या वतीने दिला गेला. ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबचं 1 ऑगस्ट 2019 रोजी 100व्या वर्षामध्ये पदार्पण झालं आहे. तर याच दिनानिमित्त भारत गौरव पुरस्काराची घोषणा करण्यात आली आणि हा 2019 कपिल देव यांना मिळाला. ठीक आहे, या ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबची स्थापना 1 ऑगस्ट 1920 करण्यात आली होती. कपिल देव हे सुद्धा या क्लबचे मेंबर आहेत. 22 जून 1992 रोजी त्यांनी हा क्लब जॉईन केला आणि जवळपास या क्लबच्या वतीने, या फुटबॉल क्लबच्या वतीने कपिल देव यांनी सुद्धा 27 सामने खेळलेले आहेत. आणि एक गौरव करण्यासाठी अशा व्यक्तीचा म्हणून आणि 100व्या वर्षामध्ये पदार्पणसुद्धा केलं या क्लबनी, तर यासाठी भारत गौरव पुरस्कार कपिल देव यांना जाहीर झाला. ठीक आहे, हा फुटबॉल क्लब खूप एक मानाचा समजला जातो आपल्या देशामधला. इंग्रजांनी याची स्थापना केली होती 1 ऑगस्ट 1920 आणि या ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबने आत्तापर्यंत बरेचसे सामने, बरेचशा लीग जिंकलेल्या आहेत. 3 राष्ट्रीय फुटबॉल लीग त्यांनी जिंकल्या. त्यानंतर 8 फेडरेशन चषक त्यांनी जिंकलेले आहेत आणि 3 भारतीय सुपर कपसुद्धा जिंकले. तर असा एक इम्पॉर्टंट असलेला ईस्ट बंगाल फुटबॉल क्लब, ज्यामध्ये आता भारत गौरव पुरस्कार हा कपिल देव यांना देण्यात आला. ठीक आहे, तर अतिशय महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन आहे, लक्षातच ठेवा. फुटबॉलबद्दल बघतोय आणि मेसीचं नाव घेतलं नाही असं होणारच नाही, तर पुढची न्यूज मेसीशी संबंधितच आहे. गोल ऑफ द सीझन अवॉर्ड हा लियानॉल मेसी याला जाहीर झाला 2018-19 या वर्षीसाठीचा. आणि आत्तापर्यंत हा पुरस्कार यांनी भरपूर वेळ जिंकला आहे. गेल्या 5 सीझनपैकी 3री वेळ आहे की मेसीला या पुरस्कारासाठी निवडण्यात आलं. आणि हा जो पुरस्कार आहे तो युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन UEFA माध्यमातून दिला जातो, गोल ऑफ द सीझन अवॉर्ड. आणि या पुरस्कारासाठी क्रिस्टियानो रोनाल्डोचं सुद्धा नॉमिनेशन झालं होतं, मात्र त्याला पाठीमागं सोडत लियोनेल मेसीनी हा जो पुरस्कार आहे, जो अवॉर्ड आहे, तो मिळवला. ठीक आहे, 2015-2016 तर या दोन्ही वर्षांमध्ये मेसीला एक विशेष पारितोषिक देण्यात आलं होतं. आणि आता 2018-19 या वर्षामधला गोल ऑफ द सीझन अवॉर्डसुद्धा लियोनेल मेसी यालाच मिळाला आहे. ठीक आहे, तर एवढी माहिती तुम्ही लक्षात ठेवू शकता. हा जो
युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन, हे जे एक फुटबॉल असोसिएशन आहे, तर ते युरोपमधलं खूप मोठं असं आहे. युरोपमधल्या सगळ्या संघ याच्यामध्ये आय गेस मेंबर आहेत, जवळपास 55 राष्ट्रीय संघ याच्यामध्ये सदस्य आहेत, आणि युरोपमधला खूप असा प्रतिष्ठित असलेला एक संघ किंवा असोसिएशन. आणि यामध्ये जे युरोप संघ युरोपियन संघांमध्ये जे फुटबॉलचे मॅचेस होतात किंवा फुलसट जे खेळलं जातं, बीच सॉकर जे खेळलं जातं, तर या सगळ्या खेळा प्रकारांवरती त्यांचं एक प्रशासकीय नेतृत्व म्हणून ही संस्था त्याच्यावरती कार्य करते, ज्याची स्थापना ही 15 जून 1954 झाली होती. आणि या UEFAचं हेड ऑफिस हे स्वित्झर्लंडमध्ये आहे, न्यॉन या ठिकाणी. ठीक आहे, तर स्वित्झर्लंडमध्ये आहे एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. यामध्ये भरपूर जवळपास 55 राष्ट्रीय संघ एक सदस्य आहेत या लीगसाठीचे किंवा असोसिएशनसाठीचे. तर युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशनचा गोल ऑफ द सीझन अवॉर्ड हा लिओनॉल मेसी याला जाहीर झाला आहे, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि लिओनॉल मेसी हा बार्सिलोनाकडून खेळतो हे तुम्हाला माहिती असावं. पुढची कशीच महत्त्वाची न्यूज आपल्यासाठी, खूप एक मोटिवेशनल, खूप आपल्यामध्ये एक ऊर्जा उत्साह देणारी न्यूज आहे, अतिशय लक्षपूर्वक बघा. आपल्या भारताच्या नाज जोशी, तर ह्या आता मिस वर्ल्ड डायव्हर्सिटी हा त्यांना सलग 3रा वर्षी मिळतो आहे. थोडंसं ऐकायला वेगळं वाटतं की नाव मिस वर्ल्ड डायव्हर्सिटी म्हणजे नेमकं काय. आणि भारताच्या या नाथ जोशी यांना हा पुरस्कार किंवा ह्यांना हा क्राऊन 3रा दिला जातो आहे, सलग 3रा वर्षी त्यांना मिळतो आहे. तर भारताच्या पहिल्या ट्रान्सजेंडर कवर मॉडेल आहेत त्या, ह्या टेक ट्रान्सजेंडर आहेत. मिस वर्ल्ड डायव्हर्सिटी 2019 ही स्पर्धा मॉरिशियसमध्ये आयोजित झाली होती, ज्यामध्ये अगेन 3rd consecutive इयरला नाथ जोशी यांना हा पुरस्कार मिळाला आहे. नाथ जोशींबद्दल मी तुम्हाला अगदी शॉर्टमध्ये सांगतो, आणि तिथंच खरं एक आपल्यासाठीची ऊर्जा तिथंच कुठंतरी लपलेली आहे. तर वयाच्या 7व्या वर्षी त्यांच्या फॅमिलीमध्ये त्यांना जाणवू लागलं, फॅमिली मेंबर्सला कळालं की आपली जी मुलगी आहे तर ती एक ट्रान्सजेंडर आहे. तर तिला वयाच्या 7व्या वर्षीच फॅमिलीमधून अवॉइड करण्यात आलं, म्हणजे तिला मुंबईला पाठवण्यात आलं, आणि ती कुठंतरी त्यांच्या इतर रिलेटिव्सकडे राहत होती. सोसायटीमध्ये जे आपल्याकडे लोक काय म्हणून बघतील, तर ही भीती तिच्या पॅरेंट्सला होती, आणि म्हणून तिला घरातून त्यांनी लांब ठेवला. ठीक आहे, तर नंतर अगेन तिला त्या रिलेटिव्सकडून सुद्धा हाकलण्यात आलं, मग ती मुंबईमध्ये अशीच फिरत होती. आणि उदरनिर्वाहासाठी म्हणून ती एका रेस्टॉरंटमध्ये कामसुद्धा करत होती. नंतर नंतर आपण जर त्यांचा प्रवास जर बघितला, तर नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये त्यांनी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केला. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे ते एक फॅशन डिझायनरसुद्धा आहेत, फॉर्मल स्टडीज त्यांनी फॅशन डिझाईनमध्ये कम्प्लीट केल्या. त्यानंतर त्यांनी MBAसुद्धा कम्प्लीट केला आहे, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी गाझियाबाद ह्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून त्यांनी त्यांचा MBAसुद्धा कम्प्लीट केला. म्हणजे खरं तर एक गोष्ट जी लपली आहे ती म्हणजे की समाजामध्ये किती नाकारलं गेलं किंवा किती धुतकारलं, इव्हन आपल्या पॅरेंट्सनी जरी त्यांना सपोर्ट नाही दिला, तरी जर स्वतःमध्ये जर काही इच्छा असेल तर आपण काहीही करू शकतो. आणि हेच त्या करून दाखवत आहेत. सलग 3रा वर्षी मिस वर्ल्ड डायव्हर्सिटी हा किताब त्यांना प्रदान होतो आहे. आणि नॉट जशी ऑलरेडी मिस रिपब्लिक इंटरनॅशनल ब्युटी अँबॅसिडर 2017 ठरल्या होत्या, आणि या व्यतिरिक्त त्या मिस युनायटेड नॅशनल्स अँबॅसिडरसुद्धा ठरलेल्या आहेत. ठीक आहे, तर कर्तृत्व करून दाखवणं हे आपल्या हातामध्ये असतं, आपल्याला कोणी सपोर्ट करेल नाही करेल हा त्यांचा भाग, मात्र आपण जर ठरवलं तर आपण काही गोष्टी करू शकतो. आपण आपल्यामध्ये तेवढी एनर्जी आहे, आपल्यामध्ये तेवढा उत्साह आहे की आपण खरंच काहीही करू शकतो. तर तुमच्यासाठी किंवा सगळ्यांसाठीच इन जनरल हे खूप चांगलं उदाहरण आहे, ज्यातून आपण बरंच काही शिकूयात. ठीक आहे, मॉरिशियसमध्ये ही स्पर्धा झाली होती, ज्या स्पर्धेमध्ये त्यांना हा किताब मिळाला मिस वर्ल्ड डायव्हर्सिटी, ही स्पर्धा मॉरिशियसमध्ये झाली होती. मॉरिशियस कुठं आहे हे आपण थोडंसं काय समजून घेऊ. तर मॉरिशियस हे तुम्हाला आफ्रिका खंड इथं दिसतो आहे, आणि खूप छोट्यासा असा एक बेट समूह तुम्ही म्हणू शकता, किंवा एखादंच बेट असं म्हणू शकता. खूप छोटीशी अशी कंट्री आहे की ज्यातून ज्याच्या शेजारून मकर वृत्त अगदी जवळून जात आहे, म्हणजे त्याच्या किनारपट्टीहून मकर वृत्त जात आहे, तर हे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. मकर वृत्त आणि कर्कवृत्त, तर हे दोन जे 23.5 degrees हे जे आपल्या नॉर्थ आणि साऊथकडे जे आहेत, तर एक नॉर्थमधलं जे आहे ते आपल्या देशातून जातं, आणि साऊथमधलं जे आहे तर ते मॉरिशियसच्या अगदी किनारपट्टीतून जातं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, मॉरिशियसमध्ये मॉरिशियन रुपी हे तिथलची करन्सी, तिथलचं चलन आहे, हे आपल्याला माहिती पाहिजे. मॉरिशियसची जी राजधानी ती म्हणजे पोर्ट लुईस. ठीक आहे, तर पुढच्या अशाच एका इम्पॉर्टंट न्यूजकडे आपण वळू. साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला, की ज्या सध्या आपल्यामध्ये नाहीत, त्यांच्यावरती आधारित आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. लेखिका टॉनी मॉर्सिन, तर यांचं निधन झालेलं आहे, आणि त्या जगातल्या अशा पहिल्या कृष्णवर्णीय लेखिका ठरल्या की ज्यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. ठीक आहे, तर वयवर्ष 88 असताना त्यांचं निधन झालं आहे. त्यांनी त्यांच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये भरपूर पुस्तकं लिहिलीत,
आणि अशी काही खूप अशी प्रसिद्ध पुस्तकं आहेत की ज्यावरती आपल्याला एक्झाममध्ये आयोगामार्फत क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. विशेष करून 1993 त्यांना जो नोबेल पुरस्कार मिळाला होता तर ते एक पुस्तक खूप फेमस झालं होतं, ते म्हणजे विजनरी फोर्स. तर हे त्यांची एक साहित्यकृती ज्याला रेकग्नाईज करण्यात आलं होतं नोबेल पुरस्कार देताना. साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला होत्या. तर म्हणून हा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि यावरतीच क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मल्टीलाईनर जर आपल्याला क्वेश्चन विचारला तर एखादी लाईन या रिलेटेड असेलच. ठीक आहे, टोनी मॉर्सिन यांनी त्यांची पहिली कादंबरी ही वयाच्या 40व्या वर्षी लिहिलेली आहे. म्हणजे वय हे कुठल्याही कामाला अडवू शकणार नाही, याचंसुद्धा एक खूप छान एक्झाम्पल आहे. कारण असं वाटू शकतं मे बी लोकांना की लेखनकाम किंवा जे आपल्यातला जो आर्टिस्ट असतो, कलाकार असतो, किंवा आपल्यातली अशी साहित्यकृती दाखवणारा जो काही लपलेला व्यक्ती आहे, तर तो अगदी सुरुवातीपासून असेल, लहानपणीपासूनच त्याची जोपासना होते, तर असा गैरसमज मे बी असतो बऱ्याच जणांमध्ये. मात्र हे एक चांगलं एक्झाम्पल आहे की वयवर्ष 40 असताना त्यांनी त्यांची पहिली कादंबरी लिहिली. त्याचं नाव आहे द ब्लुएस्ट आय. ठीक आहे, तर द ब्लुएस्ट आय ही त्यांची पहिली कादंबरी जी त्यांनी वयवर्ष 40 असताना लिहिली. त्यानंतर त्यांची विजनरी फोर्स ही कादंबरी किंवा एक साहित्यकृती ज्याला 1993 नोबेल प्राईज देताना रेकग्नाईज केलं होतं, साहित्याचा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय होत्या. ठीक आहे, तर एवढी सगळी इन्फॉर्मेशन व्यवस्थितपणे लक्षात ठेवायची, यांवरती आधारित आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि आय होप तुम्हाला आजचं लेक्चर बोर झालेलं नाही आहे, बरंचसं काही नवीन शिकायला मिळालं असेल आणि जी तुम्हाला काही एनर्जी उत्साह जर मिळाला असेल तर त्याला वाया जाऊ देऊ नका, अभ्यासामध्ये त्याला यूज करा. किंवा तुमचं जे काही गोल आहे जे तुम्ही सेट केलं आहे तर त्यासाठी या उत्साहाला या एनर्जीला वापरा. फक्त कमेंट करण्यामध्ये तुम्ही एनर्जी घालवू नका की खूप छान होतं, खूप एनर्जी आली, खूप उत्साह वाटला, मोटिवेशनल होतं. तर हे फक्त सांगण्यापेक्षा जर तुम्ही कृतीतून करून दाखवलं तर याचा नक्कीच तुमच्यापेक्षा जास्त आनंद मला होईल. तर आय होप आजचं लेक्चर आवडलं आहे, आवडलं असेल तर तसं कमेंट करून कळवा. भेटूयात आपण आपल्या येणाऱ्या दैनिक मराठीच्या 41व्या लेक्चरमध्ये. त्याआधी जाता आता एक छोटीशी आठवण करून देतो, विजन स्टडीवरती जसं कंबाईन बॅचचे ॲडमिशन्स ओपन आहेत त्याच पद्धतीने टेस्ट सिरीजचे ॲडमिशन्ससुद्धा आहेत. जर तुम्ही प्रॅक्टिस करण्यामध्ये विश्वास ठेवता आणि ठेवलाच पाहिजे तर या टेस्ट सिरीजमध्ये ॲडमिशन घ्या. या टेस्ट सिरीज अगदी विषयानुसारसुद्धा आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला ज्योग्राफी वीक वाटतं आहे तर फक्त ज्योग्राफी हा सब्जेक्ट तुम्ही निवडू शकता. 350-400 रुपये हे ज्योग्राफीची फी असेल. त्यानंतर इतिहास आहे, इकॉनॉमिक्स आहे, असं पूर्ण सगळे सब्जेक्ट तुम्ही 1800 रुपयांमध्ये घेऊ शकता, ज्यामधून 6000 जास्त क्वालिटी क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. आणि आता खरं याची खूप गरज आहे. ठीक आहे, तर जे इंटरेस्ट आहेत अशांनी ॲडमिशन घेऊ शकता. तर भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. जाता आता हा एक मोटिवेशन कोट तुम्हाला सगळ्यांसाठी. द टू मोस्ट पॉवरफुल वॉरियर्स आर पेशन्स अँड टाईम. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आता विजन स्टडी डॉट इन मुळे अगदी माफक दरात MPSC चा अभ्यास करणे शक्य झाले आहे. मी ऍडमिशन घेतले, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी विजन स्टडी डॉट इनच्या संकेतस्थळावर भेट द्या. प्लीज विजिट विजन स्टडी डॉट इन.